लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुपवाड MIDC पोलीस ठाणे हद्दीतील रोहित उर्फ दाद्या कदम टोळीस सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर हद्दपारीची ही कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम वर्ष 23 राहणार दुर्गामाता मंदिरजवळ अहिल्यानगर कुपवाड. टोळी सदस्य शैलेश तानाजी पडळकर वर्ष 29 राहणार अष्टविनायक कॉलनी विचारेमळा कुपवाड आणि रियाज बाबासाहेब मुजावर वर्ष 35 राहणार विचारेमळा कुपवाड अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीविरुद्ध सन 2017 ते 2023 खून करून पुरावा नष्ट करणे, घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळी दमदाटी करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, रात्रीची घरफोडी चोरी करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी कायदा न जुमानणारे असल्याने या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून रोहित उर्फ दाद्या कदम टोळीस सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश दिला. आगामी लोकसभा निवडणुका सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाभूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.